शारदीय नवरात्र उत्सवानंतर आलेल्या आजच्या दसऱ्या दिवशी कर्वी निवासिनी श्री अंबाबाई रथारूढ होऊन सीमोल्लंघनाला निघाली आहे अशा रूपातील पूजा बांधण्यात आली होती तर शनी महाराजांची उत्सव मूर्ती रूपात पूजा बांधण्यात आली होती गेल्या नऊ दिवसात श्री अंबाबाईचं एक लाख अठ्ठेचाळीस हजार भाविकांनी ऑनलाईन दर्शन घेतलं तर मुखदर्शन घेतलेल्या भाविकांची संख्या सुद्धा मोठी आहे यंदाही नवरात्रीच्या नऊ दिवसात रोज देवीची विविध रूपात बांधलेली पूजा भक्तांसाठी उत्सुकतेचा विषय ठरली राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असणाऱ्या निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात यंदा नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा झाला आज दसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता झाली यानिमित्तानं सर्वच मंदिरात नित्यनैमित्तिक पूजेसह अन्य धार्मिक कार्यक्रमही झाले सुदैवानं नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे सात ऑक्टोबरपासून सर्व मंदिरं धार्मिक स्थळं खुली झाल्यामुळं भाविकांमध्ये आनंद आणि उत्साह होता जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समितीच्या वतीनं श्री अंबाबाई आणि ज्योतिबा दर्शनासाठी ऑनलाईन दर्शन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती त्याला चांगला प्रतिसादही मिळाला गेल्या नऊ दिवसात श्री अंबाबाई दर्शनासाठी एक लाख एक्क्याण्णव हजार पाचशे पासष्ट भाविकांनी ऑनलाईन दर्शनासाठी नोंदणी केली प्रत्यक्षात दीड लाख भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं तर दख्खनचा राजा आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री ज्योतिबासाठी दोन लाख चाळीस हजार सातशे छत्तीस भाविकांनी ऑनलाईन दर्शनासाठी नोंद केली होती प्रत्यक्षात दोन लाख तीस हजार भाविकांनी ज्योतिबाचं दर्शन घेतलं कोरोनापूर्वी दरवर्षीच्या नवरात्रोत्सवात आठ ते दहा लाख इतक्या संख्येनं भाविक दर्शनासाठी यायचे यावर्षी कोरोना नियमावली आणि ऑनलाईन दर्शन सुविधेमुळं भाविकांच्या संख्येत घट झाली दरम्यान आज दसऱ्याचं औचित्य साधून श्री अंबाबाई रथारूढ होऊन सीमोल्लंघनाला जात आहे अशा स्वरूपात देवीची पूजा बांधण्यात आली होती ही पूजा अक्षय जोशी अभिजित कुलकर्णी प्रसाद लाटकर यांनी बांधली होती याचबरोबर शनी महाराजांची उत्सव रूपातील पूजा चंद्रकांत झुरळे यांनी बांधली या यावर्षीच्या नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती तर मंदिरातील सी सी टी व्ही कॅमेरा नियंत्रण सुद्धा चांगली कामगिरी बजावली राहुल जगताप अभिजित पाटील यांच्या देखरेखीखाली चोवीस तास दहा सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंदिरातील देवस्थान समिती कार्यालयाला भेट देऊन प्रभारी सचिव शिवराज नायकवडे व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची प्रशंसा केली दरम्यान भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात आज देवीची रथारूढ पूजा बांधली होती ही पूजा बाळकृष्ण दादर्णे सारंग दादर्णे चंद्रकांत जाधव अमर जुगर यांनी बांधली दुसरीकडे शाहूपुरी व्यापारी पेठेतील तुळजाभवानी मातेच्या मंदिरातही नयनरम्य अशी रथारूढ पूजा बांधण्यात आली होती ही पूजा दीपक गुरव महेश गुरव आणि चिन्मय गुरव यांनी साकारली कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीतील श्री मरगाई देवी श्री टेंबलाई देवी आणि श्री महाकाली मंदिरात आज देवींची अनुसया बालदत्तरूपात पूजा साकारण्यात आली होती ही पूजा उमेशचंद्र साळोखे पियुष मोरे अजय काटाळे सिद्धार्थ जाधव यांनी बांधली होती कुलदैवत असलेल्या श्री ज्योतिबाची आज अंबारी आरूढ पूजा बांधण्यात आली होती सूरज ढोली आणि त्यांच्या सहकार्यांनी ही पूजा बांधली सायंकाळी महाघंटानाथ करून पालखी सोहळा संपन्न झाला आज हजारो भाविकांनी ज्योतिबा दर्शनाचा लाभ घेतला विजयादशमी दिवशी श्री केदारनाथानं दक्षिणद्वारी जाऊन यमघंट राक्षसाचा त्रिशुलानं वध केला अशी अख्यायिका आहे त्यानुसार महाघंटानाद करून ज्योतिबाची पालखी दक्षिण दरवाजातून बाहेर पडून दक्षिण कमानीपर्यंत गेली पालखी मार्गावर आकर्षक रांगोळी घालून पालखीचं स्वागत झालं दक्षिण कमानीतील विजयलिंगाच्या ठिकाणी पालखी विराजमान झाल्यावर शमीच्या पानाचं विधिवत पूजन करून सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला आजची श्री ज्योतिबाची पूजा दगडू भंडारी प्रवीण कापरे अंकुश दादरणे शशिकांत भोरे अधिनाथ लादे मधुकर सांगळे यांनी बांधली